नमस्कार, मी सचिन माने सकाळमध्ये आपलं स्वागत करतो। मी सध्या औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयामध्ये आहे आणि आज इथे सकाळी परिचारिकांनी काम बंद आंदोलन केलं होतं। त्यांच्या विविध मागण्या होत्या, पण आज सकाळी इथे घाटीचे डीन डॉक्टर कानन येळेकर यांनी या आंदोलनाला भेट देऊन त्यांचे जे काही प्रश्न आहे ते सोडवण्याचं आश्वासन दिल्यामुळं हे आंदोलन सध्या तरी स्थगित करण्यात आलेलं आहे। मी सचिन माने सकाळसाठी औरंगाबाद। लड़के लेंगे, नहीं देंगे तो लड़के लेंगे अपने हक। भूलो मत। शासकीय पंचायत का एक जुटी सा रुग्ण सेवेला लागणाऱ्या सर्व साहित्याचा पुरवठा रुग्णसेवेसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांचा पुरवठा आता द्या। आपले इथले म्हणजे ही मागणी ह्या संघटनेची बऱ्याच महिन्यांपासून आहे आणि खरोखर या घाटी रुग्णालयावर म्हणजे कोविडचा पण खूप अतिरिक्त ताण पडलेला होता आणि तेव्हा आपल्याला जिल्हाधिकाऱ्यांकडनं हे सगळे कंत्राटी पद्धतीवर मिळालेले होते। पण जसा कोविड बंद झाला तर तसं त्यांचं बजेटही बंद झालं, त्यामुळे आता परत एक वेगळ्या प्रकारचा ताण येतो आहे आणि घाटी रुग्णालय एवढा 12 ते 14 जिल्ह्यांमधले रुग्ण इथे येत असतात, मोठ्या विश्वासाने येतात। गेल्या 60 वर्षामध्ये घाटींनी जे नाव कमावलं आहे त्या विश्वासाच्या याच्यावर येतात आणि त्यामुळे दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढतच जाते। म्हणजे जे मॅनपॉवर आपण 10 वर्षापूर्वी निश्चित केलं होतं त्यापेक्षा आता रुग्णसंख्या खूप 1.5 पटीने वाढली आहे, त्यामुळे ती मॅनपॉवर किंवा पदांची संख्या मनुष्यबळ हे सुद्धा आपल्याला वाढवणं गरजेचं आहे। आणि ह्या चर्चेअंती आम्ही ह्या संघटनेची जी मागणी आहे ती शासन दरबारी आम्ही 2 दिवसापूर्वीच पोचवलेली आहे आणि आपले माननीय संचालक ह्या बाबतीत खूप प्रोॲक्टिव्ह आहेत आणि त्यांचा आत्ताही मला सकाळी फोन होता की आपण जी पदांची भरती सुरू केलेली आहे शासन स्तरावर 50% पदं हे आत्ता मला तर वाटतं 1 महिन्याच्या आत भरल्या जातील आणि त्यामुळे आपला बराचसा प्रश्न इथे सुटणार आहे। आणि जो प्रश्न राहिला की नियोजनाचा, की जेवढे आहेत त्यात आपल्याला कसं चांगलं नियोजन करता येईल ह्याची जबाबदारी आमच्या इथल्या सगळ्या डेप्युटी डीन, मेडिकल सुपरिंटेंडंट, डेप्युटी MS आणि वॉर्डमधल्या म्हणजे कक्षामधले एक इन्चार्ज सिस्टर त्यांचा पण सहभाग राहील। म्हणजे त्यांनी सांगितलं पाहिजे की हे 10 कर्मचारी चांगलं काम करतात आणि हे आम्हाला द्या वगैरे, तरच हे सगळं सुरळीत होईल। आणि मला एक आशा आहे आणि विश्वास आहे आणि एक आत्मविश्वास आहे की परत ह्या संघटनेला अशी वेळ येणार।